वाटतंय का नाही बरं आता? वाटतंय की आता कशाचं बरं आहे, आज चालूच राहायचं, डोकं गरगरतंय, खा वाटत नाही काय. प्या की प्या, सरबत्र प्या घ्या. तुम्ही एवढी जी माझ्या अब्दा करून आलाय बघून. मी ती बघितल्यावर मला चैन पडली नाही म्हणून मी इष्टी ना आली. तीच म्हणते की अब्दा आधी वाहन नाही, ती फोन बी केला नाही काय नाही. कशाचं फोन तुम्ही कोण आले चालत तर जवळ आल्यावर दिसतय. अहो ते कसं असतं माहिती आहे, जे आपली माणसं असते ते त्याला बरं वाटत नाही, आपल्या आतड्याला असं ओढ लागले का होते, त्यामुळं निघून आली. म्हणलं आता विचार कशाचा काय वाटत दिसन, जाऊन बघून आले. जायचंय बघा, आता बी अजून दवाखान्यात जायचंय, 2 दिवस लाईन लावले ते, तरी बी काय फरकच पडत नाही. लाई लग्न म्हणजे ते नसतं म्हणते की पळापळीन असतंय तसं जाया. पळापळी लग्नात विघ्न ही येत, विघ्न असतच, पण पळापळी त्या उन्हानं न जमण्यानं, मेन न जमण्यानं वेळेला असं होतंय. आऊपरती मला झाली ना, ते अनुला अजून ताप आलाय, अनुचं अजून टेन्शन आलं. त्या लेकराला इकडल्या तिकडल्या पाण्यानं झालं तस. आपण म्हणतो पण उन्हानं आणि पाण्यानंच ती लेकरांना बाधतंय, दिसून तर येत नाही झाली स्वेटर काय करू. वाटणा बघा, तेवढीच भेंडी केली, ताक हलवून ठेवलं, याही दुध ठेवले, ती पाण्यात नाही, असं भांड्याचा खेळ घात असाच आहे. ऊन खाली झाल्यावर निवांत कसं, आता काय काम नाही. आपण आलं का समजे अंग काढून घेते ती, कोण नाही ते हात लावून ध्यान द्यायचं नाही. अंग काढून घेते ती ना, तसंच काढून घ्या म्हणायचं, ध्यान द्यायचं नाही कोणाकडं. आपला आई एक दिवशी नवऱ्यानं भाकर खाल्ली का म्हणते, ती आई ती खाल्ली ना, आई ती गेली ना, कसं तरी हालत अपघात येऊन माणूसाला करावंच लागतंय, जीवाला इतकं आलं तरी करावंच लागतंय. बोलणाऱ्याकडे ध्यान द्यायचं नाही बा, लक्ष द्यायचं नाही. आपल्याला त्रास होते, त्रास होते म्हणून तर अजिबात राहायचं नाही. आपल्याला त्रास होतोय म्हणून तर देते त्रास ते. त्यांना भिवून अजिबात राहायच नाही, भिहल का नाही त्यांना वाटतंय मला भिवून शिना गप बसली, भेज नाही अजिबात. माणसाने किती जरी कानाडोळा केला पुढं माणूस जास्त करतय, कानाडोळा केला की माणूस जास्त करतय. आपण म्हणतोय बोलल्यावर वाढतय, कुठतरी गप असाव, पण अजिबात गप असायच ना. बोललं का म्हणते ती आगाव व्हायला बोलती का, घर फोडलं मलाच म्हणते ती, अजून काय करावं, एक इकून आहे का तो. तशीच म्हणते ती, घर फोडी म्हणते ती, घर फोडलं म्हणते ती, पण जे आपण काय केलंय ती लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण काय केलंय काय नाही ती त्यांच्या ध्यानात येत नाही. काम पाय किंवा कशा पाय लगी फुगून बसायचं बोलायचं तेवढं येतंय त्यांना, दुसरं काय येत नाही. त्यांना माया प्रेम दिसत नाही हो, त्यांना दिसतंय थोडं कुठं काय झालं की तेच धरायचं बोलायचं, तेवढंच येतंय त्यांना. आणि त्यांना मेन जास्त त्रास होतोय आपल्याला. मला तरी एक मेन गोष्ट आहे, त्या कामापेक्षा ज्यापेक्षा मला टेन्शन लय त्रास होतो. मग ती तसंच आहे कामानं, तिकडं लग्नाला गेलती भावाच्या तरी इकडचं मागणं चालूच होत, तरी दुर्लक्ष करते ते आपल्या आपल्या आता आनंदी राहत होती. अशा तर ते आनंद बी गेला, सगळं गेलं आले तशी दुखणंच लागलंय माग. 2 दिवस तर माझं डोळं असं उघडाई उघडतच नव्हतं, झापड मनानंच झाकायचं. मी जोरात खच्ची असं उघडाय बघितलं तरी बी आपोआपच 2 सेकंद उघड राहायचं, मनानं झाकायचं. मला वाटायचं माझं आयुष्यभर डोळे उघडत का नाही, कसं होतंय बा. जीव माझा माझा घाबरून गेलता, इथं कशाला कुणाकडे ध्यान द्यायला मला लक्ष आहे. जो ध्यान देणार ते तू जास्तच करते ती. माणूस मोहर गेलं का माग बघ 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 करते ती. आपल्या का पाठीला डोळा येतं का, पण हे हाय की कॅमेरा मोर धर धरू बोलते ती. बोलू का मोर बोलायचं धाडीच होत नाही, मोर बोलायचं धाडीच होत नाही म्हणून अशी माग बोलते. त्यांचं धाडीच हिंमतच नाही होती एवढी मोहर बोलायची म्हणून ती अशी माग बोलते. जीव ही तर माझं मला आकाशाखाली घास उतर नाही. तुमच्या बरोबर तुम्हाला तेवढा दिला मी एवढा सरबत घेतला, ते बी डॉक्टरनं सांगितलंय लिंबू पाणी प्या, लिंबू सरबत प्या म्हणून काल नवऱ्यानं आणले ती. लिंब तर काय थोडी स्वस्त आहे ती, काय 10 रुपयाला एक आहे, एक 20 रुपयाची 4 आणले, ते 5ला 1 दिले, ते बी एवढी शिव काय टरकाल मोठं असलं की 10ला केवढा टरकाली बारके. लिंबच लय महाग झाले, उन्हाळा दिसानं काय घ्यायचं बी सरळ नाही, कायच आहे. असू द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, भिवून कोणाला राहू नका. मी सांगते तुम्हाला, आवड टेन्शन घ्यायला लागत नाही, ते आपोआप येतय. जाबाला जाब देईन टेन्शन नव्हे तर नेहमी राहील. आपण गपसते की आपला जास्त गैरफायदा घेते ते, आपल्याला जास्त त्रास देते. मी तसंच ठरवलंय, जायसेला तैस राहणार. काय जायसेला तैस म्हणते, हे आगाव आहे की अशी हाय म्हणलं तर म्हणलं. पण ज्या वेळेस माणसाला सण होत नाही तेव्हा ती माणूस बोलतच असत. मुलीला राग येतो, आपण तर माणूस आहे, राग येतो बरोबर आहे की आपण बोललो का नाही. पुढच्याला लगेच झोमतय नाकाला मिरच्या, झोमू तसंच अजून झोमू दे म्हणायचं.
काय जमायचं बाळ आहे म्हणून आपण कानाला घालतो जाऊ दे म्हणून तिकडे म्हणतो तसल्यानं तर डोक्यावर पाक काय माहिती ती मिर वाटते ती वर ते आपण म्हणतोय जाऊ दे अहो आपल्याला टिकवायचंय म्हणून आपण जाऊ दे म्हणतोय समोरच्याला टिकवायचं ते तांतच मोर तांतायचंय त्यामुळे तशी करते ते इकडून घाव होतोय का तिकडून घाव होतोय पोखराय बघते ती या पोखराय कुठे संधी लागणार त्यासनी संधी त्यांना घाऊच द्यायची नाही घाऊ द्यायची नाही आता काय करायचं कस मला तर डोकं चालना झाले माझं रे ठोकर माझं भुंग खाल्ल्यानं झालंय नसतं डोक्याचं भरी थोंब बसलंय टेन्शन 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 हा मध्ये टेन्शन पासन मागच्या वेळेस आजारी पडली होती तेव्हा 48 किलो वजन होत वजन आता काल गेल्यावर दवाखान्यात परवा दिवशी बघितलं तर 43 झालं किती घटलं ह्या महिन्याच्या आत वजन माझं एवढं घटलं बाथरूम चालू करायच्या आधी बघितलं तेव्हा मध्ये आजारी पडली माणूस आनंद मरत नाही काय पण शब्द एवढं बेकार असते तर काळजाला लागते तर ती माणूस मारलं तरी घाव नुसतो म्हणते तिघ नाही काळजाचा घाव मुजत नाही जी जी काय बोललेली ती ती काळजाला बसलं का समजा देणार आपल्याला काय बोलली असं कशा पाय आपल्याला टोचून बोलते ती आपण एवढं करतो कशा पाय आपल्याला बघत असं घडतंय सगळं वाईट वाटत मताना आतना आपलं हृदय भरून येत आपल्या संघ अशी का वागते आपण मग सगळ्यासाठी चांगलं राहतोय वागतोय आपलं सुद्धा म्हणून मी कळत नाही काय नाही आपलं कुठं चुकत नाही कुठं चुकलंय म्हणलं कधी आपल्या एकाच दोन खरं तर बोलायची दुनियाच नाही एकाच दोनाचं तीन फुगायची भाषा आहे तसंच फुगा म्हणायचं काय बोलायचं तर कसं राहून गेलंय वैता घेऊन जातोय जिंदगीचा जिंदगीचा वैता मला तर नकोच वाटते बघा हे जीवनच नको वाटते या लेकरा बाळा रोज उठलं 2 दिवस तरी तशी डोळा झापट टाकून आपण हसत खेळत राहा बघितलं काय झालं मागचं पाड पुढं हायतच आपण काय जरा ग बसलो की त्यांना वाटते मला भिली गाई आता ग बसली गाई अजून ती जास्त बोलायचं बघते ती जास्त काय तर त्रास व्हावं असं शब्द बोलते ती त्यामुळे गपच बसायच नाही ना आपण काय होईल ते होईल काय होईल डोळ्याला बघा उन्हात बघितलं पाणी येते असं गच्च वरून येते डोळ्या त्याला तुम्ही लय करून घेतलं लय तर लय त्रास इलाज नसलेल्या गोष्टीला काय उपयोग नसतो पण काय बोलू नये म्हणून ह्या उन्हाळ्यानं पाणी नाही ह्यातनं दिवस काढायचं पडले त्या घरात दुसरंच काय तर खुसपट होत समध्याने म्हणून कशी ह्याला पाठ द्यावा कसं करावा कामाचं याड नाही व ही कराव ती कराव कशानं केलं कावले असलं याड नाही मला ही अशी म्हणली मला ती तशी म्हणली ह्याच याड आहे दुसरं काय याडच नाही ती म्हणते ती काय नाही 10 जणांनी एक एक दोघं टाकलं खड्डा खाल्लातो एकट्यानं टाकून मिळत नाही असं चाललंय ती काय पाहिजे सगळे 10 जणांनी मिळून आपण टाकावं आपण एखादा दगड टाकला तर ती जरा अजून थोडा वर यायचा नाही तसलं नाही खड्डा पाडायचा उखरायचा त्याला ती पडून दुसरा अजून एक पाडायचा बघ ती खड्डा कसा पडतोय मुजवायचं तर ध्यान नाहीच ध्यान देऊ नका आणि जरी ध्यान दिलं ती पुढचं माणूस काय बोलतय त्याला प्रतिउत्तर देत राहावा तर तुम्हाला त्रास होणार नाही तुम्ही ती बोलते म्हणून तसंच ग बसला तर त्यांच्या शब्दानं तुम्हाला त्रास होणार अरे लग्नात माझं मला खायचं भान नाही मला म्हणते हिनं लाडू खाल्लं बोलकाचं म्हणून तर हिला जीवाला आलं म्हणते ती लाडू खाऊन जीवाला आलं लाडू खाऊन जीवाला येत मग असं सगळं अजून तर नाली का नाही तिथं म्हणते ती मला काय लाडू दिलं नाही तर माझ्या संग काय नाही दिलाच्या मायाची आई जाऊ द्या म्हणतोय पाटीला पाठीमाग सगळं टाकतोय घडल तसं घडल बघा काय सुद्धा आता टेन्शन येतय घालवायचा प्रयत्न करते जसं होईल तसं होईल आता पुढं